नमस्कार, मी प्रशांत पाटील, सह्याद्री लाईव मध्ये आपले स्वागत। दालमिया भारत शुगर युनिट नीना देवी कारखान्याचे कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले। कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करून दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्री युनिट नीना देवीने सामाजिक भान जपले असल्याचे प्रतिपादन शिराळ्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले। ते करगुळी अरळा येथील कारखाना परिसरातील शिवाजीराव देशमुख कृषी विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद होते। यावेळी शिंदे म्हणाले की शासनाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे पालन करीत नीना देवी दालमिया भारत शुगर या कारखान्याने अपेक्षित असे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू केल्याने कोविड रुग्णांना याचा निश्चितच फायदा होईल। या परिसरात कारखान्याच्या वतीनं सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून हे समाजासाठी प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमास कारखान्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम, चरण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर वाशिम जमादार, मंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मंजित परब यांची प्रमुख उपस्थिती होती। तर या कार्यक्रमास HR हेड कुलदीप खोब्रागडे, मेडिकल ऑफिसर डॉक्टर भूषण मोरे, डॉक्टर जयसिंग पाटील, चीफ इंजिनियर PB पाटील, चीफ केमिस्ट राकेश वर्मा, चीफ अकाउंट चिंतामणी पाटील, KN हेड मनोहर मिसाळ, ॲडमिन ऑफिसर शिवाजी पाटील, सेल्स मॅनेजर सुनील कित्तूर आदींसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सह्याद्री लाईव्हसाठी शिराळवरून प्रताप शिंदे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।